नमस्कार, मी शावसे मुल्ला, इचलकरंजी न्यूज टॅग मध्ये आपलं स्वागत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये खवले माजराचा शिकार करून विक्री करणाऱ्या चार युवकांना फिरत्या वनी बाह्य अधिकाऱ्यांनी जेलबंद केले. पाहूया संक्षिप्त. सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात वेळेगावच्या हद्दीमध्ये पुणे बेंगळूर महामार्गावर खवले मांजराचा शिकार करून त्या मांजराची विक्री करणाऱ्या जाणाऱ्या टोळीस वन विभागाच्या फिरत्या पथकाने जेलबंद केले आहे. या कारवाईमध्ये 1,10,000 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार वन विभागाच्या फिरत्या पथकाने बनावट ग्राहकांचा वापर करून वेळे येथील एका हॉटेल जवळ सापळा रचून संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. भरारी पथक सातारा वन विभाग, मला एक गुप्त बातमी मिळाली की खवल्या मांजराच्या तस्करीसाठी येणार आहे. त्या लोकांना पकडण्यासाठी म्हणून आम्ही बनावट ग्राहकाच्या मदतीने एक सापळा रचला. सापळ्याच्या मदतीने चार इसमांना जिवंत खवल्या मांजरासह पकडण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे असणाऱ्या 3 मोटरसायकल्स, त्यांचे मोबाईल संच असा मुद्देमाल या प्रकरणात जप्त करण्यात आलेला आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये पाहत रहा इचलकरंजी न्यूज टाइम, एक शोध सत्यासाठी.